आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निर्भया पथक आणि शिरोळ पोलीस ठाणे यांच्या नाकाबंदी पथकांनी शिरोळ ते नृसिंहवाडी दरम्यान असलेल्या हनुमान मंदिरासमोर अल्पवयीन व हुल्लडबाजी करणाऱ्या 17 तरुणांवर खाकीचा प्रसाद देत कारवाई केली. त्यानंतर 200 रुपये दंड भरून घेऊन समुपदेशन करून सोडून देण्यात आले. नृसिंहवाडी हे तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांची मोठी गर्दी असते. नृसिंहवाडीपासून काही अंतरावर संगम घाट आहे. येथे तरुण तरुणींचा ओढा असतो, त्यामुळे या रस्त्यावरून बेफानपणे मोटरसायकली चालवणे, मोठ्याने हॉर्न वाजवणे असे प्रकार घडत असतात. गेल्या 2 महिन्यापासून निर्भया पथकाकडून याबाबत कारवाईचे सत्र सुरू आहे. आज अचानक हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांची धरपकड करीत त्यांना पोलीस ठाण्यात खाकीचा प्रसाद निर्भया पथकाने दिला. या 17 तरुणांकडून प्रत्येकी 200 रुपयेप्रमाणे दंड वसूल करून पालकांसमोर कान उघडणी करीत प्रतिबंधात्मक कारवाई करत समुपदेशन करून सोडून देण्यात आलं. आजच्या कारवाईत PSI सुरेश नलवडे, पोलीस नाईक मनोज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल पूनम माळगे, कोमल पटेल, माधुरी आवळेकर, सुरस सतीश मगदुम यांनी भाग घेतला. महानगर न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप इंगळे.